शासनाची निवडणूक म्हणजे बिनविरोध व्हायला लागत होती अशी शेतकऱ्यांची आमच्या जुन्नर तालुक्यातल्या सर्व सभासदांची अपेक्षा होती. परंतु थोड्याशा सभासदांकरता थोडंसं घरच्या थोड्या वादांकीमुळं ही निवडणूक लागलेली आहे. मी जवळजवळ 15 वर्ष दादांच्या सान्निध्यामध्ये अण्णांपासून मी त्या फळबागांचं टोटल असणारं त्या ठिकाणचं नियोजन करतो, कारभार पाहतो आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये आणि टोटल दादांचं कार्य इतकं चांगलं आहे का असा परत विघ्नार साखर कारखान्याचे चेअरमन होणार नाही एवढं काटेकोरपणाने दादा स्वतःच्या कुटुंबाकडं स्वतःच्या शेतीकडं कमी लक्ष देऊन अत्यंत असणारं टोटल लक्ष दादांचं कारखान्याच्या टोटल नियोजनामध्ये आहे आणि म्हणून कारखान्याचं अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य चालू आहे. ते आरोप सर्व खोटे आहेत, आरोप खोटे आहेत आणि मग आरोप खोटे आहेत तो विरोध पूर्ण पॅनेल त्या पॅनेल तयार करायला लागत होतं त्यांनी. तर पॅनेल तयार न करता हे थोडंसं आता आम्ही त्यांच्या सान्निध्यामध्ये भरपूर आहे, थोडंसं त्यांचे चुलते आहेत, त्यांच्या थोडंसं वादांकीमुळं हा सगळा कारभार उभा राहिलेला आहे. दादांचे आत्तापर्यंत जे विरोधक होते एवढ्या 10 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी त्यांची शिरवली सोसायटी आहे गावामध्ये पतसंस्था आहे त्यामध्ये त्या विरोधकांना जागा देऊन टोटल विरोधक दादांनी आता स्वतःच्या जवळ केलेले आहेत आणि म्हणून विरोध हा राहिलाच नाही. परंतु थोडंसं वादांकी घरामध्ये असतामुळं ह्या पॅनेल तयार झालेला आहे आणि दादांचा पॅनेल पूर्णपणे 100% निवडून येणार आहे, त्यांचं 81 सीट निवडून येणार नाही ही मला खात्री आहे. कारण त्यांचा कारभार चांगला आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत निवडते बाबापासून असणारं टोटल कार्य त्यांनी हाताशी घेतलेलं आहे आणि ती कार्य अगदी निर्विघ्न निस्वार्थपणाने आत्तापर्यंत पार पडलेलं आहे आणि टोटल जुन्नर तालुक्यातला असणारा सर्व सभासद, सर्व शेतकरी वर्ग, त्यांचा त्या ठिकाणचा कामगार वर्ग हे दादांच्या कार्याला अगदी त्यांना मान्य आहे आणि म्हणून दादांच्याच पाठीशी टोटल जुन्नर तालुका आजही दादांच्या पाठीमागं उभा आहे. 100% निकाल लागलेला आहे, निकाल लागणार हाच लागणार आहे का शिवनेर पॅनेलचा पूर्णपणे असणारे सर्व संचालक मंडळ या मंडळाचा विजय होणार आहे हे आम्हाला खात्री आहे टोटल जुन्नर तालुक्याच्या सभासदांना, शेतकऱ्यांना. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.